रायगड जिल्ह्यातल्या दरडप्रवण गावांचं कायमस्वरूपी स्थलांतर हाती घेण्याची आता वेळ आली असल्याचं मत खासदार सुनील तटकरेंनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलं. एबीपी माझा प्रतिनिधी प्रशांत कदमनं त्यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी खासदार तटकरेंनी नेमकं काय म्हटलंय आपण तेही पाहूया. अतिवृष्टीचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला होता. गेल्या 2 दिवसापासून पाऊस पण पडतोय. अशा पार्श्वभूमीवरती म्हणजे मगाशी आपण जो उल्लेख केला माळीन तळईये आणि आता इरशाळवाडी वारंवार रायगड जिल्ह्यामध्ये या घटना घडत आहेत, तर कायमस्वरूपी योजना काय असल्या पाहिजे? कायमस्वरूपी योजना हेच आहेत की जी काही दरडग्रस्त गावं म्हणून घोषित केली गेलेली आहेत त्या गावांचं स्थलांतर करणं. साधारणपणे किती गावांचं करावं लागेल रायगडमध्ये? तसं जर का बघितलं तर किमान 60-70 गावांचं तसं होऊ शकतं, परंतु स्थलांतर करायला नागरिक तयार नसतात. आता ही घटना घडली त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये मी तपशीलवार बोलणं उचित ठरणार नाही. काय साधारणपणे म्हणजे कुठं स्थलांतर करावं लागेल आपल्याला? नाही, शेवटी त्या त्या ग्रामस्थांची जमीन तिथं असते, त्यामुळे गावापासून खूप स्थलांतर दूरवर करता येत नाही, परंतु गावाच्या नजीक सुरक्षित स्थळी जिथे दरड कोसळण्याचा धोका नाही अशा ठिकाणी आम्हाला ते स्थलांतर करावं लागेल, जेणेकरून त्यांची जमीन त्यांचं इतर जे काय असेल, कारण कोणी माणूस आपलं गाव सोडून जाण्यासाठी तयार नसतो. पिढ्याना पिढ्या एखाद्या गावामध्ये राहणारी माणसं आपत्तीच्या कालावधीमध्ये आपण बोलत असतो, परंतु नंतर ज्या वेळेला त्याच्यातला तीव्रता कमी होते त्यावेळेला मात्र स्थलांतराला तितकंसं सहकार्य लाभत नाही. पण यावेळेला मात्र आम्हाला सर्वांनाच वारंवार त्यांच्याजवळ चर्चा करत या निर्णयास्पद यावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.